गिरिजाबाई, त्यांच्या सूनबाई, जाऊबाई सगळ्या तशा चांगल्याच आहेत, परंतु वत्सलाबाईंसारखा मोकळेपणा मात्र नाही. तेच सांगत आहोत आम्ही. आणि रमाबाई, आपल्या पुण्यातील वाड्यात देखील चार स्वभावाची चार माणसे आहेत. काय झालं रमाबाई? काही नाही. तर त्यांच्याशी आपण जुळवून घेतोच की. तसेच आहे. आणि जशी नाशकाहून धुळ्यास बदली झाली, तशीच येथूनही बदली होणारच. पुन्हा नवीन माणसे, नवे स्वभाव. रमाबाई, हो एवढा वेळ आम्ही तुमच्याशी बोलतो आहोत, परंतु तुमचे चित्तच नाही बोलणे. क्षमा करा, पण सारखे असे वाटते आहे की कोणीतरी मागून येते आहे आपल्या. रमाबाई, तुम्ही पण ना. चला. अहो, रस्ता आहे हा. रात्रीची वेळ असली तरी थोडीफार ये जा असणार. आणि तुमच्या मनास प्रसन्न वाटावे म्हणून आपण बाहेर चांदण्यात फिरावयास आलो, परंतु येथेही तेच. आता आम्ही काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका. चला. आबा, तुझे दादा खूप वेळ लेखन आणि वाचन करत असतील, नाही? हो, स्वस्त असा तो कधी नसतोच. सतत काही ना काहीतरी लेखन सुरू असते. शिवाय आपापली कामे घेऊन भेटाव्यास येणारी मंडळी, समाजातल्या अनेक समस्यांविषयी चर्चा कराव्यास येणारी विद्वान मंडळी, सार्वजनिक काकांसारखी पुढारी मंडळी आणि कार्यकर्ते यांची तर रीग लागलेली असते पुण्यास असलो म्हणजे. शिवाय विविध विषयांवर त्याचे लेखन सतत चालू असते. तू खरेच नशीबवान आहेस. अशी व्यक्ती तुला इतक्या जवळून पाहावयास मिळते म्हणजे. हो, आणि मागच्या वेळी तर त्याच्या समाज कार्यात मला प्रत्यक्ष सहभागी होता आले होते. म्हणजे? म्हणजे तुमच्या आधी येथे जे मोरेश्वर कुटुंब राहत होते ना, त्यांच्या माघारी आलेल्या मुलीचा पुनर्विवाह दादाने लावला. त्याच्याच एका कार्यकर्त्याने तिच्याशी विवाह केला. हो हो, त्याविषयी खूप चर्चा ऐकली होती आम्ही. तुम्ही सनातनांशी मोठीच टक्कर दिलीत म्हणे. हो, आणि अशीच टक्कर आम्ही फिरंग्यांशी पण देत आहोत. पण काय रे, तुमच्या घरी कोणी गोरा साहेब येतो म्हणे, कोण हा गोरा साहेब? गोरा साहेब आमच्या घरी? छे, नाही बुवा. अरे असे कसे? मी किती वेळा ऐकलंय साहेब येतात, साहेब आले, साहेब गेले. हा हा, ते होय, ते आमचे वासू नाना. दिवसभर कचेरीत त्यांना दुसऱ्या साहेब म्हणावे लागते ना, म्हणून घरी सुद्धा आम्ही त्यांना साहेब म्हणायचे असा नियम आहे. माझी आई सुद्धा साहेबच म्हणते त्यांच. असे होय. पण काय रे, तुमचे वासूनांना कधी बोलत नाही का? कधी बोलताना पाहिलेच नाही त्यांना? नाही नाही, बोलतात ते, पण फारच कमी, अगदी जेवढ्यास तेवढे. बरे. तुम्ही बहुधा आमचे शेजारी वासूना केतकर. आपला प्रत्यक्ष परिचय झाला नाही. आम्ही महादेव गोविंद रानडे. अगदी औचितच भेट झाली आपली. असो, शेजारीच आहोत तेव्हा पुन्हा पुन्हा भेटी होतीलच. रमाबाई, चला जाऊया घरी. येतो.
रमाबाई काय झाले? मी काय म्हणते वहिनी? ताई काकू, हे सिद्ध तेल वैद्य बुवांनी पाठवले आहे. चला त्या दुखऱ्या पायावरती लावायचंय. चला. पण काय ना बाबा, अरे आताच लेप लावला आहे मी, म्हणून जरा हे तेल नंतर लावते. असू देते इथेच. नाही कसे बाबा, अरे तू आहेस म्हणून जमते हो सारे. नाहीतर या बिचाऱ्या एकट्या सुभद्रा वहिनींनी आणि माईनी काय काय केले असते. खरे गो ताई, अगदी खरे हो तुझे. नाही पण आता तशी काळजी मिटेल हो. अगो बाई कशी काय? अगो बाबांनी मुळी मनावरच घेतले हो लग्नाचे. अगो बाई माझे. हो काय रे बाबा? नाही नाही हो ताई काकू, नाही नाही. हे बघा, कृपा करा पण तो लग्नाचा विषय नको. म्हणजे लग्न करायचंय आणि भांडणासाठी येथे आणखी एकीस आणायचंय. होय नको 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 रे बाबा. अरे बाबा, अरे त्या भांडणाचे कसले दडपण घेतोस एवढे? अरे स्वयंपाकघर म्हणजे आम्हा बायकांचे कुरुक्षेत्रच, कळले? तिथे जसे तिखट मीठ लागते ना, तशा आमच्या जिभा देखील चालवाव्या लागतात, तिखटाप्रमाणे खालटाप्रमाणे, कळले? अरे बाबा, अरे त्याशिवाय संसाराला गोडी येत नाही, कळले? आणि बाबा, आमचा विजांचा चमचमाट चालू असतो ना, म्हणून हा वाडा जिवंत आहे हो. काय हो वहिनी? आणि बाबा, अरे आता संसार म्हटला की भांड्याला भांडे हे लागायचेच, कधी कधी पोचा देखील यायचा. आणि बाबा, अरे त्याच भांड्यात एकदा सुग्रास घास रांधून साऱ्यांच्या तोंडी घातला ना की सारे काही गोड होते हो. आणि कसे माहितीये का? अरे भांडे मुळी रिकामे ठेवायचेच नाही, रिकामे भांडे दिसले की भांड्याला भांडे लागणार, हो की नाही? तेव्हा संसार दुरून कितीही तिखट खारट वाटला ना, तरी अंती गोड करणे आपल्याच हातात असते. मी काय म्हणते बाबा, तू लग्नास अजिबात नाही म्हणू नकोस. कसे ताई? नाही तसे आबाचे लग्न होईपर्यंत तुला मात्र संधी नाहीच आहे, पण तुला मात्र आम्ही बोहल्यावर उभा करणारच. आणि तुला काहीतरी शिक्षा झाल्याशिवाय आम्हाला मुळी चैनच पडणार नाही. काय हो वहिनी? अगदी खरे तुझे. बाबा करशील ना मग लग्न? ऐकलेत त्या गिरिजाबाईंच्या यजमानांचे वागणे? फारच विचित्र वाटले. मस नवलाच वाटते आहे अगदी. रमाबाई अहो व्यक्ती तितक्या प्रकृती, काही माणसे अबोल असतात. होय अहो, पण आपण चार शब्द बोललात तर ते निदान दोन शब्द तरी बोलतील की नाही? निदान आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तरी देतील की नाही? फारच चमत्कारिक वाटले मला त्यांचे वागणे. होय त्यांचे वागणे चार जणांसारखे नव्हते हे खरे, परंतु काही माणसे संकोची असतात आणि अचानक आपली भेट झाल्यामुळे बावचळलेही असते. आपण लगेचच त्यांच्याविषयी मत बनवावयास नको, त्यांच्या वागण्याची यादी पारख करावयास हवी. कधी कधी दिसते तसे नसते, आणि आपण हे शिष्टाचार म्हणून दोनच शब्द बोललो. काही लोकांना असे तोंड देखले बोलणे नाही आवडत. आता तुम्ही त्याविषयी जास्त विचार करू नका, आपण आपापल्या कामास लागू. रमाबाई, मोरेश्वरांच्या भाकितामुळे तुमचे मन अस्वस्थ झाले आहे. आता असे करा, त्या भाकिताच्या बाजूनेही विचार करू नका आणि विरुद्धही. आले का ध्यानात? हो.
रमाविनी काय अहो घाई गडबडीत हा दबा तुम्हाला द्यावायचाच राहिला सुभद्रा काकूंनी दिलाय आखूबाई हो का काय आहे का यात रवा बेसनाचे लाडू आहेत खरे म्हणजे काकूंनी खास माझ्यासाठीच दिलेत अरे वा लाडच आहेत की भारी तुमचे अहो मग खायचे होते ते एकट्यानेच नाही पण सुभद्रा काकूही असेच म्हणत होत्या की एकट्यानेच खा म्हणून अहो त्या गमतीने म्हणाल्या असतील नाही त्या म्हणत होत्या की तुझे तिकडे हाल होत असतील काय हो शिवाय दादाने बाबाला शिक्षा दिली त्यावरूनही बोलत होत्या त्या म्हणत होत्या की बाबाला विनाकारण शिक्षा केली आणि दादा खुशाल स्वतः निजावास गेला काकूबाई मलाही कसेसेच झाले होते पण मी या कानाने ऐकले आणि त्या कानाने सोडून दिले आबा भाऊजी तुम्हास खरेच असे वाटते की तुमचे येथे हाल होत आहेत म्हणून हो नाही नाही वहिनी अहो असे मनातही आणू नका तसे जर मला वाटत असते तर मी हे सारे सांगितले असते का तुम्हाला उलट सारे लाडू मी एकट्यानेच खाल्ले असते गुपचूप नाही का काय करताय तुम्ही चांगले दिसते का हे आपल्या मुलीसारखी येते आपल्या घरी सुनाय त्यांनी पाहिलं तर काय म्हणते साऱ्यांनी मिळूनच खाऊया हे लाडू पण आबा भाऊजी सुभद्रा काकू असे काही म्हणाल्या हे स्वतःच्या कानी मात्र जाता का म्हणे फार वाईट वाटेल त्यांच कळले ना होय काकू भाई रमाबाई काय झाले कसले हे आवाज मी सांगते नक्कीच तो गोरा साहेब का कोणी आला असणार साहेब नाही नाही काहीतरी चूक होते आहे आम्ही पाहतो थांब दादा अरे साहेब म्हणजे कोणी गोरा साहेब नव्हे शेजारचे वासू नाना केतकर ते स्वतःला साहेब म्हणून घेतात म्हणजे म्हणजे गिरीजाबाई ते मारतात खशीचा काठ उंदीर पडणे हे सारे हो हो आपण थांबा रमा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण त्यात न पडलेलेच बरे आणि दुसरे म्हणजे आपण जर त्यात हस्तक्षेप केला तर वासू नानांना जरब बसणार नाहीच उलट गिरीजाबाईंना दुप्पट मार खावा लागेल त्यांचा बंदोबस्त अशा पद्धतीने करावा असावा की आपणच काय इतर कोणीही वाचवणारे आजूबाजूला नसले तरीही गिरीजाबाईंवर हात उगारण्याची त्यांची हिंमतच व्हावयास नको समजले ना चला
कंटाळा आला गो बाई मला. जाते आणि पडते जराशी. माझ्याही घरी खूप कामे पडली आहेत रमे. मीही निघते आता. उद्या येईन हो. रमी चल मीही निघते. सिंधू तू काय करतेस? सासूबाई मला रमाताईने कबूल केले आहे की लिहा वाचावयास शिकवेन. रमाताई आज करायची का सुरुवात? हो शुभस्ते शीघ्रम. थांबो मी लगेच पाटी पेन्सिल आणते. बरे वाटले गो. शिक जरूर शिक आणि आपल्या रमासारखीच धीट हो. सिंधू करायची ना सुरुवात? हो. मग सासूबाईंचा आशीर्वाद नाही का घ्यायचा? हो घेते. यशस्वी हो. माझे आशीर्वाद आहेतच. ये बैस ये. सुरुवात करायची श्री गणेशाय नमः पासून. श्री गणेशाय नमः.